Hello guys and welcome back to the channel World of Sunshine with Ashmi. Waiting for you. Wish you. तर आम्ही आलेलो आहोत साधना मिसळला. ह्या आहेत आमच्या आत्या, म्हणजे या संकेतच्या आत्या आणि या पूनम दिदी, ज्यांना तुम्ही शेतीच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर तो ब्लॉग पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तो ब्लॉग दिसेल. आणि आम्ही सगळे नाशिकमध्येच होतो. आई पप्पा काल रात्रीच गेले केरळला, त्यामुळे हे लोक इथेच होते. मग आम्ही विचार केला की आपण कुठेतरी फिरून येऊया, म्हणून आम्ही आलो आधी साधना मिसळला मिसळ खाण्यासाठी. खूप दिवसापासून मिसळ खाल्ली नव्हती साधनाची, म्हणून मग आम्ही इथे आलो पहिले. आणि आता आपली मिसळ आलेली आहे, टेस्टी टेस्टी मिसळ. खूप ठिकाणच्या मिसळ खाल्ली आहे, पुण्याची पण मिसळ खाल्ली आहे आणि नाशिकच्याही बऱ्याच मिसळ खाल्ल्या आहेत, पण साधनासारखी टेस्ट कोणत्याच मिसळला नाही आहे. आणि स्पेशली आम्हाला तरी साधनाचीच मिसळ खूप जास्त आवडते, म्हणून आम्ही नेहमी जातच असतो. पण यावेळेस जमलंच नव्हतं आणि आज फायनली वेळ आला आहे, तर आम्ही आलेलो आहोत साधनामध्ये मिसळ खाण्यासाठी. कशी आहे डिश? यू भारी आली आहे ना अक्का, तर पूर्ण मिस मिसळ खाऊन झाल्यानंतर बाहेर उंठ वगैरे आहेतच तिथे, तर क्रिशूला बसायचं होतं म्हणून दिदी घेऊन गेला आणि त्याची होस पूर्ण केली. खूप मजा केली आम्ही तिथे. साधनाला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बसलो, बैलगाडी होती, त्यानंतर घोडा आहे, आणि क्रिशूला उंठावर बसायचं होतं म्हणून उंठावर गेलो. त्यानंतर आम्ही आलो आहोत आता मिनी केदारनाथला, म्हणजे जे प्रति केदारनाथ मंदिर झालेलं आहे त्या मंदिरामध्ये. तर मी मागच्या वेळेससुद्धा याच्यावर एक व्लॉग बनवलेला आहे, ज्याचं तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यावर लिंक मिळेल. तर त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आतलं काहीच दाखवलं नव्हतं की आतमधून मंदिर कसं आहे ते, पण या व्लॉगमध्ये तुम्हाला आतमधूनसुद्धा मंदिर दिसेल. आणि म्हणूनच मी व्हिडिओ स्टार्ट केला, कारण आम्ही 3-4 वेळेस येऊन गेलो पण आमचं दर्शनच होत नव्हतं. आणि आज फायनली आमचं दर्शन होतं आहे, तो स्टार्टिंगलाच इकडे नंदी आहे. आणि त्यानंतर आता आत जाऊया. खूप सुंदर असं मंदिर इथे बांधलेलं आहे. तर आत मंदिरात तर मी काही शूट नाही केलं, पण हे बाहेरनं आहे. त्यानंतर आम्ही गेलो फ्लावर पार्कला, नाशिक फ्लावर पार्क जे आहे ते खूप फेमस आहे. हिवाळ्यात मोस्टली ते चालू असतं आणि उन्हाळ्यात इथे वॉटर पार्क असतं. सो तेच आम्ही आता पाहण्यासाठी आलो आहे फ्लावर पार्क. तर आम्ही स्वतः नव्हतं पाहिलेलं, संकेत आणि आई पप्पा आधी जाऊन आलेले, पण तेव्हा मी नव्हतं पाहिलेलं आणि करोनामध्ये तर बंदच होतं, त्यामुळे मग आज गेलो. आणि इथली फीज आहे आय थिंक 300 का 350 पर पर्सन अशी फी आहे. आणि इकडे सगळेजण असे फोटोज काढत होते, जे की मला खूप जास्त भीती वाटली म्हणून मी थोडंच शूट केलं. आणि हा आहे मोर, जो की पूर्णपणे फ्लावर्सने बनवलेला आहे. मी जास्त असं शूट नाही केलं कारण आम्ही सगळे इन्जॉय करत होतो. ब्लॉग बनवायचा असा विचारही नव्हता, पण संकेत म्हणाले की आलोच आहोत तर थोडंफार तरी काहीतरी शूट करून घे, म्हणून मग हे मी शूट करायला घेतलेलं आहे. क्रिशू काय आहे रे हे? टायगर कसा गातो? अरे मला भीती वाटते. त्यानंतर इथे असं एक रूम टाईप केलेलं होतं आणि छोटे छोटे ससे त्यांनी लावले, हरिणं आहेत. आणि हे आहे म्हणजे दिदी व्हिडिओ काढत होत्या नाशिक फ्लावर पार्क. आणि हे फ्लावर असं बटरफ्लाय आहे जे की फुलांवर आहे असं, आणि इथे दिदी आमचा व्हिडिओ काढत होत्या, फोटो प्लस व्हिडिओ. सो या, आणि इकडे रेनबो सारखे असे पाईप्स लावले आहेत त्यांनी, जे की फोटो काढण्यासाठी खूप मस्त आहे हे गार्डन. ज्यांनाही फोटोंची आणि फुलांची आवड असेल त्यांनी नक्की या गार्डनला व्हिजिट करावं असं मला वाटतं. तर आमच्या सोबतसुद्धा एक फ्लावर लवर होते, म्हणजे संकेतला खूप जास्त फुलं आवडतात आणि त्यामुळे मग आम्ही इथे गेलो. आणि पूनम दिदींनासुद्धा पाहायचं होतं की फ्लावर पार्क कसं आहे ते. सो आम्ही गेलो आणि हे जे आहे ते स्लाइड्स आहेत आणि त्याच्यावर त्यांनी फ्लावर लावलेले आहेत, जे की खूप मस्त वाटलं. आता मी वर जाऊन तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. पूर्ण जे स्लाइड्स आहेत त्यांच्यावर त्यांनी फ्लावर्स लावलेले आहेत आणि खूप मस्त मेंटेन केलेलं आहे त्यांनी. फीस खूप जास्त आहे, एंट्री फी जास्त आहे, पण त्या हिशोबाने त्यांनी तसं बनवलेलं आहे.
सो तुम्ही जर फ्लावर लवर असाल किंवा मग वेगवेगळ्या टाईपने फ्लावर त्यांनी कसे डेकोरेट केले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या गार्डनला व्हिजिट करा. हे मी वरनं टॉप व्ह्यूने हे सगळं काही दाखवते आणि ज्याही स्लाइड्स आहेत त्या पूर्णपणे त्यांनी फ्लावर्सने भरलेले आहेत आणि फ्लावर्ससुद्धा एकदम फ्रेश आणि मस्त होते. सो खूप मस्त वाटलं हे पाहून आम्हाला आणि हा टॉप व्ह्यू आहे. आता मी परत खाली जाते आणि बाकी दुसरं तुम्हाला दाखवते. तर हे खालून आहे जे आपण आता वरून जाऊन पाहिलं ते हे खालच्या साईडने आहे. स्लाइड्स आहेत सगळ्या, त्यानंतर हे सगळे फ्लावर्स आहेत आणि त्यानंतर झाडी आहेत वेगवेगळे, लॉन्स आहेत आणि तिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप मस्त टाईम स्पेंड करू शकताय. आणि ही गाडी आम्हाला खूप जास्त आवडली, पूर्ण फ्लावर्स आहेत त्याच्यात. आणि त्यानंतर इथे बाजूलाच एक पार्क होतं, तिथेच आम्हाला माहिती नव्हतं हे लाईक ॲडव्हेंचर पार्क थोडंफार आहे, जास्त काही नाही. पण मग दीदी म्हटलं चल आपण जाऊया तिथे थोडं एन्जॉय करूया, म्हणून मग आत्यान ते बसले होते आणि आम्ही ते खेळायला आलो. आमच्या पाठोपाठ संकेत आणि दादा देखील आले आणि मग सगळेच खेळायला लागलो इथे. आणि इथे आमचा टाईम कसा स्पेंड झाला आहे आम्हाला देखील कळलं नाही. खूप मजा आली, आम्ही क्रिशिवलासुद्धा खूप खेळवलं आणि आम्ही देखील खेळलो, लहान मुलांसारखंच खूप खेळलो आणि खूप मजा आली. जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहताय की खूप डिफिकल्ट आहे हे करणं आणि त्याच्यातच आम्ही हसत हसत सगळं काही करत होतो आणि खूप एन्जॉय केला आम्ही. आता इकडे जायचं का सगळं करत जायचंय? सो खूप मजा आली इथे ॲडव्हेंचर्स पार्कला. आय डोंट नो की मोस्ट ऑफ लोकांना माहिती आहे की नाही, पण हे आम्हाला असंच साईडला दिसलं आणि हे आमचे काही फोटोज जे आम्ही तिथे फ्लावर पार्कला काढले होते. याच्यावरनं तुम्हाला कळेल की खूप सुंदर सुंदर स्पॉट्स तिथे आहेत. मला जास्त काही कवर करता आले नाही, पण फोटोज थ्रू तुम्हाला कळेल की खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि या, खूप मजा आली. हे आमचा लास्ट फोटो आहे तिकडचा आणि हे आहेत आई पप्पांचे केरळचे फोटोज जे थोडेफार काही आम्हाला आता सेंड आले आहेत, त्यांनी सेंड केले ते. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.